नमस्कार, स्वराजाच्या फूड सेक्शनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय बेसिक पण अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ, तो म्हणजे मेथी दाण्यांना मोड कसे काढावे। आपल्याला विविध पदार्थांसाठी मोड आलेले मेथी दाणे लागतात। अगदी सोप्या पद्धतीने वास न येता, चिकट न होता मेथी दाण्यांना मोड कसे काढावे याची कृती आज मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा कप मेथी दाणे। मेथी दाणे स्वच्छ निवडून घ्यावे। इथे मोठ्या भांड्यामध्ये हे मेथी दाणे घालूया। यामध्ये पाणी घालून हे दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊ। हिवाळ्याच्या दिवसात मोड आलेले मेथी दाण्यांचे पदार्थ खाणे हे अतिशय लाभदायक असते। शिवाय ज्यांना मधुमेह म्हणजे डायबिटीसचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील मोड आलेले मेथीचे पदार्थ खाणे खूप उपयुक्त ठरते। मेथी दाणे मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता यामध्ये हे व्यवस्थित बुडतील एवढं पाणी घालूया। यावर झाकण ठेवून 8 ते 9 तासासाठी हे मेथी दाणे आपल्याला भिजायसाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत। हे मेथी दाणे व्यवस्थित भिजले, छान फुगले आहेत। आता येथील हे पाणी आपण काढून घेऊ। हे जे पाणी आहे हे काढून घ्यावं। हे मेथी दाणे भिजवलेलं जे पाणी आहे हे फेकून देऊ नका। हे अतिशय पौष्टिक असते कारण या मेथी दाण्यांचा अर्क यामध्ये उतरलेला आहे। चवीला थोडं कडवट असते पण तरी याचा उपयोग तुम्ही पोळीचं पीठ मळण्यासाठी, भाकरीचं पीठ मळण्यासाठी किंवा धिरडी थालीपीठांचं पीठ भिजवण्यासाठी करू शकता। यातलं थोडं पाणी तुम्ही आमटीमध्ये घातलं तरी चालेल, किंवा डायबिटीसचे पेशंट असतील तर त्यांना सकाळी तुम्ही थोडं हे प्यायला देखील देऊ शकता। तसेच केसांना लावण्यासाठी देखील तुम्ही या मेथीच्या पाण्याचा उपयोग करू शकता। केस धुवायच्या अर्धा एक तास आधी तुम्ही जर हे पाणी केसांना लावलं तर केसांना छान चमक येते। हे भिजवलेल्या मेथी दाण्यांमध्ये थोडं पाणी घालून आपण एक वेळा हे धुवून घेऊ। आपल्याला आता हे मेथी दाणे मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचे आहे, त्यासाठी एक वेळा हे धुवून घ्यावे। वरचेवरच धुवा, खूप नाजूक असतात हे मेथी। पाण्याने एक वेळा धुवून घेतले म्हणजे ते चिकट होत नाही। इथे चाळणीमध्ये हे निथळत ठेवूया। या प्रकारे पसरवून घेऊ आणि यातील पाणी आपण निथळवून घेऊया। 10 मिनिट आपल्याला या चाळणीवरच हे ठेवायचे आहे। साधारण 10 मिनिटांनंतर हे मेथी दाण्यांमधील पाणी निथळलं पण तरी देखील हे ओलसर आहे। हे बघा, हाताला पाणी दिसते आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की सुती कापडावर हे मेथी दाणे ह्या प्रकारे पसरवत ठेवायचे आहे। या प्रकारे पसरवून घ्या। हे बघा, अजूनही याला पाणी आहे। हे मेथी दाणे मोड काढल्यानंतर चिकट होतात, ते चिकट होऊ नये म्हणून याच्या वरचं जे पाणी आहे हे आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे। त्यासाठी असे सुती कापडावर पसरवून फॅन खाली साधारण 15 ते 20 मिनिट आपल्याला हे असेच ठेवायचे आहे। अधनमधन याला हात देत याची बाजू टर्न करू। मेथी दाणे खूप नाजूक असतात, याची साल खूप नाजूक असते, त्यामुळे काळजीपूर्वक हे करा। हे बघा, साधारण 15 ते 20 मिनिटात हे मेथी दाणे फॅन खाली व्यवस्थित सुकले, छान कोरडे झाले आहे। या प्रकारे जर तुम्ही हाताळले तरी हाताला पाणी लागत नाही, त्यामुळे वरच्या बाजूने हे सुकले आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपल्याला काळ्या रंगाच्या किंवा गळद रंगाच्या कापडामध्ये हे मेथी दाणे घालायचे आहे। काळा रंग किंवा गळद रंगच का, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की काळा रंग किंवा गळद रंग हे उष्णताचे शोषक असतात आणि व्यवस्थित उष्णता मिळाली की हे मोड येण्याची प्रोसेस ही भरभर होते। आता आपण हे बांधून घेऊया। आता यावर थोडं उकड झाकण ठेवूया। झाकण नेहमी करता उकड ठेवा म्हणजे हवा आत बाहेर व्हायला हवी।
घट्ट झाकण लावलं तर हे चिकट होतील। सध्या खूप थंडी आहे त्यामुळे मी हे या प्रकारचं झाकण ठेवत आहे। जर बाहेर हवा कोरडी असेल, उष्ण असेल तर तुम्ही यावर सुती कापडाने देखील झाकू शकता। साधारण 14 ते 15 तासासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे। बाहेरच्या हवामानानुसार हे मोड येण्याचा जो कालावधी आहे हा कमी अधिक होतो। जर खूप थंडी असेल तर मोड यायला उशीर लागतो आणि थोडी उष्णता असेल तर लवकर देखील होतं। शक्यतो 14 ते 15 तास ठेवलं म्हणजे थोडे व्यवस्थित मोड येतात। हे बघा, आता आपण हे उघडून बघूया। तुम्ही बघू शकता किती सुरेख मोड याला आले आहे। साधारण 15 तासानंतर छोट्या आकाराचे मोड आलेले होते म्हणून मी अजून 2-3 तासासाठी हे बांधून ठेवलं। छान लांब हे मोड आले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे मेथी दाणे अजिबात चिकट नाही आणि याला कुठल्याही प्रकारचा वास देखील नाही। मस्त मोकळे आणि फ्रेश असे हे मेथी दाणे आहेत। यापेक्षा अधिक मोठे मोड काढू नये, त्याचं सत्व जातं। हे मेथी दाणे तुम्ही कोरड्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा, 6 ते 7 दिवस देखील सहज टिकतात। रोज सकाळी उपाशी पोटी खाण्यासाठी लोणचं कोशिंबीर किंवा आमटीमध्ये घालण्यासाठी, उसळ बनवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता। हे मेथी दाणे खूप पौष्टिक असतात आणि मेथी एवढे कडू लागत नाही, याचा कडवतपणा खूप कमी झालेला असतो। तुम्ही या प्रकारे मेथीला मोड नक्की आणून बघा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा।